मंठा शहरात 30 जून रोजी युवकानं नवविवाहित युवतीची हत्या केल्याचे पडसाद मंठा शहरात उमटत असून युवतीची हत्या करणाऱ्या आरोपींविरोधात खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख पोराडे यांनी सांगितलं आहे. घटनेच्या निषेधार्थ मंठा शहरातील व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद पाळला होता. सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील नागरिकांनी मंठाठी पॉईंट ते पोलीस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढून तहसीलदार सुमन मोरे आणि पोलीस निरीक्षक विलास निकम यांना निवेदन दिलं आहे. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या अमानवी कृत्याचा सर्वांनीच निषेध केला आहे. यावेळी सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मंठा पोलीस स्टेशन येथे श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर हिंदू जनजागरण मंचच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं आहे. यावेळी DYSP संतोष बांगर, पोलीस निरीक्षक विलास निकम, उपनिरीक्षक विजय जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दुर्दैवी घटना या ठिकाणी मंठा शहरात झाली. एक नवविवाहित युवती हिची निर्गुण हत्या करण्यात आली आणि या मंठा शहरात गेल्या 30-40 वर्षात हिंदू मुस्लिम असा काही वाद नाही आहे. सर्व समाज एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदांना या ठिकाणी विविध सण आणि विविध प्रकारचे सण साजरे करून या चांगल्या पद्धतीनं सर्व समाजाची मंडळी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. परंतु आज एक युवक माथे फिरून एक युवतीचा निर्गुण हत्या या ठिकाणी घडून आणली त्याच्या निषेधार्थ आज सर्व समाजाचे मंडळी, मग दलित समाजाचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, सर्व हिंदू असतील, सर्व एकत्र येऊन या निर्गुण हत्या केलेली आहे या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी सर्व एकत्र येऊन या घटनेचा निषेध म्हणून ज्या माथे फिरून ही निर्गुण हत्या या शहरात केलेली आहे त्याला कठोर कायदा, कठोर कारवाई, त्याला फाशी व्हावी अशी या ठिकाणी मागणी या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही करत आहोत. मंजू सकाळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मंठा.